नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सध्या उन्हाळी लागवड महाराष्ट्रामध्ये झालेली आहे तर त्या सोयाबीनला शेतकऱ्यांना एक मोठा प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे फुलधारणा होत नाहीये तर त्या फुलधारणा का होत नाही त्याच्यामध्ये आपल्या काही चुका झाल्यात का त्यासाठी कोणती फवारणी घ्यावी हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात महत्वाचं म्हणजे आपण फ्लॉवरिंग स्टेज कोणत्या व्हरायटीची कशी असते ते बघू जर तुम्ही त्र्याण्णव झिरो पाच आणि तीनशे पस्तीस जे तीनशे पस्तीस हे सोयाबीन वांजर पेरलेला असेल किंवा लावलेलं असेल तर या व्हेरायटी ज्या आहेत किंवा हे जे वाण आहेत या वानांचा फ्लावरिंगचा जो कालावधी आहे तो तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान त्याला फुलं दिसायला लागतात पण सध्या काय झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये राहुरी कृषी विद्यापीठाचं फुले संगम केडीएस सातशे सव्वीस किंवा फुले किमया सातशे त्रेपन्न हे वाण आपल्या शेतकऱ्यांनी लावलेले आहेत तर मग हे वान लावलेले असताना हे लाँग ड्युरेशनचे क्रॉप आहेत किंवा ह्या ज्या व्हरायटी आहेत या जास्त दिवसाचा कालावधी घेतात एकशे दहा ते एकशे वीस दिवसाचा कालावधी फुले संगमला आणि फुले किमायाला लागतो त्याच्यामुळे त्यांना फ्लावरिंग सुद्धा लेट होते मग जशी त्र्याण्णव झिरो पाच आणि तीनशे पस्तीसला पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान किंवा तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान फ्लॉवरिंग होते तशी याला पंचेचाळीस ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान फ्लॉवर फ्लॉवरिंग सेटिंग होत असते तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जर आपला फुले संगम किंवा फुले किमायाचा प्लॉट जर असेल तर त्याला साठ ते पासष्ट दिवस हे लागतात पंचेचाळीस ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान फ्लॉवरिंगला लागतात हे आपण लक्षात घ्या आपण जर फुले संगम प्लॉट लावलेला असेल आणि जर चाळीस पंचेचाळीस दिवस चाळीस दिवसावर जर फुलं का लागली नाही असं म्हणत असाल तर हे मला वाटतं थोडं आपलं घाईचं ठरेल दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण फुलं न लागण्याचं ते मी तुम्हाला सांगतो काय होतं पावसाळ्यामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये आपण सक्तीचं पाणी देतो म्हणजे काय सात तीन चार दिवस झाले की ते पाणी तीन चार दिवस झाले की जे पाणी किंवा आठ दिवस झाले की ते पाणी कोणी स्प्रिंकलर न देते कोणी ड्रिप न देते कोणी ड्रिप असताना सुद्धा परत सऱ्या पाडून मोकळं पाणी देत आहे त्याच्यामुळे काय होतंय ती सोयाबीन फक्त वाढण्यावर भर देऊ राहिली तिची प्रचंड वाढ होऊ राहिली आणि तिची वाढ होत असताना ती मॅच्युरिटीकडे धावच नाही घेऊन राहिली तिला ना फ्लॉवर लागत ना फ्लॉवर कळ्या फु कळ्या फुट्टत ना शेंगा लागत आहेत मग अशा याच्यामध्ये आपला पूर्ण खर्च वाया जाण्याची शक्यता असते पहिलेच तर वातावरण मानवत नाही वातावरण न ना मानवल्यामुळे असले प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात मग ते वातावरण न मानवल्यामुळे तसले प्रॉब्लेम फेस करण्यासाठी आपल्याला बरसादीमध्ये आपण जे वातावरण देतो ते वातावरण आता देण्याची गरज आहे बरसादीमध्ये आपलं असं असतं का भाई चौथ्या आणि पाचव्या दिवशी पाणी आलं येतोच म्हणून किंवा वर्षादीमध्ये असं असतं का की दर आठ दिवसाला पाणी येतोच किंवा भारसाला असं असतं का की बा आज पाणी दिला की आठ दिवसाला दर आठ दिवसाला पाणी येतो असं नसतं कधी आज पाणी पडला तर उद्या पडतो परवा पडतो किंवा लगेच पाच सहा दिवसाचा खंड देतो तर त्याच्यामध्ये जमिनीमध्ये जो ओलावा असतो आणि पावसाळ्यातलं जे वातावरण असतं ते जमिनीसाठी पूरक असतं सोयाबीनसाठी पूरक असतं त्याच्यामुळे ते पूर्ण पकडून घेतं आणि त्याच्यामुळे तिथं चांगली फ्लॉवरिंग होते आर्द्रता वातावरणामध्ये असते ती आर्द्रता पाहिजे त्या प्रमाणामध्ये उन्हाळ्यात मिळत नाही त्या आर्द्रतेच्या बदल्यात उन्हाळ्यात फक्त उष्णता मिळते मग उन्हाळ्यात आपल्याला काय करायचं आहे तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला आपल्या शेतामध्ये पहिलं सोयाबीनचं फुल दिसेल काय पहिलं म्हणजे काय की शेता बर। तुम्ही शेतामध्ये दररोज जात असता बरोबर जात असताना ज्या क्षणी तुमच्या नजरेला पडेल की आता सोयाबीनला फ्लॉवरिंग स्टेज सुरू झालेली आहे तर त्यावेळेस पाणी तोडणे पाणी तोडणे म्हणजेच पाण्याचं ताडण देणे म्हणजेच पाणी देणं बंद करणे कधीपर्यंत की जोपर्यंत तिला असं तडफडू द्या पाण्यासाठी थोडं एकदम सुकून वाळूनही जाऊ देऊ नका पण तिला थोडं तडफडू द्या थोडं तिला पाण्याची गरज भासू द्या जेव्हा तिला पाण्याची गरज भासेल तेव्हा तिचे मुळे त्या जमिनीमध्ये अशी खोल द्यायला लागतील आणि जमीन आवळून येईल आणि मग ती मॅच्युरिटीकडे धाव घेईल आणि मग कुठेतरी तुमची फ्लॉवरिंग त्याला व्हायला लागेल बरं का हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज आहे बरं का पाण्याचं ताडण देणं मी पाण्याचं ताडण द्यायला सांगतो म्हणजे वाळू देऊ नका हे तुमच्या लक्षात आला तुम्ही शेतकरी आहात अनुभवी आहात माझ्यापेक्षा तुमचा अनुभव मोठा आहे ते तुम्हाला कळतंय दुसरं म्हणजे काय फवारणे कोणते घ्यायचे तर फवारणी आपण जे फ्लॉवरिंगच्या दरम्यान फवारणी घेतो किंवा फ्लावर कि आपल्याला जे फ्लॉवरिंगच्या आधी जी फवारणी घेतो तर त्यावेळेस आपण फंजीसाईड इन्सेक्टीसाइड सोबत झिरो बावन चौतीस हे घेतलं पाहिजे हे वाटर सोल्युबल फर्टिलायझर म्हणजे काय विद्राव्य खत म्हणजे काय की जे आपण आपल्या फवारणीद्वारे देतो जे की चोवीस तासाच्या आत आपल्या पिकांना लागतं झिरो बावन चौतीस झिरो म्हणजे त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण झिरो असतं बावन हे स्फुरद असतं आणि चौतीस हे पालास असतं अशा प्रकारचं ते असतं त्यात पुरद असतं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणून ते आपल्याला फ्लावरिंगसाठी मदत करतं त्याच्यासोबत आपण काय घ्यायचंय तर आपण ऑल मायक्रोन्युट्रिंट भेटतात बरं का तर ते ऑल मायक्रोन्युट्रिंट आपण कृषी केंद्रातून घ्यायचे पंचवीस ग्रॅम ते एका पंधरा लिटरच्या पंपाला आपल्याला वापरायचेत जे झिरो पावन चौतीस आहे ते शंभर ग्रॅम आपल्याला एका पंपाला वापरायचे अशा प्रकारची आपल्याला फवारणी करायची पण हे फवारणी करत असताना परत आपण फ्लावरिंगसाठी काही औषधं आहेत का तर त्याच्यामध्ये आहेत टाटा बार आहे ज्याच्यामध्ये अमायनो अॅसिड असतं पण टाटा बार हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे तर याची खूप याची सुद्धा गरज आहे टाटा बहार आपण वापरलं चालतं मोठ्या प्रमाणामध्ये टाटा बहारचा वापर, वापर होतो त्यानंतर काही शेतकरी फोन करतात की सर आम्ही ताबोली वापरू का तर ताबुली सुद्धा आपण वापरलं चालतं ताबोली सुद्धा छान आहे ताबोली हे पीजीआर आहे त्याच्यामध्ये पेट्राबिट्रोझोल नावाचा घटक आहे आणि पीजीआर तर आहे सोबत फंजी साइड सुद्धा आहे ते तुनीचं त्याच्यामध्ये मिश्रण आहे आणि ताबोली काम काय करतं तर ताबोली हे तुमच्या फ्लॉवरची सेटिंग करणं फुलधारणा फळधारणा होण्यासाठी त्या झाडाला झाडाला परिपक्व एक एकंदर करण्याचं काम करतं ते सुद्धा पीजीआर आहे प्लांट ते रेग्युलेट करतं त्या प्लांटच्या ग्रोथला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे ते तर ते म्हणजे वाढ स्थिर करणं ते त्याला वाढीवर न भर देता त्याला फुटव्यावर भर देणं असल्या प्रकारचे काम हे ताबोली करत असतं तर मग आपण टाटा बहार ताबोली हे सर्व एकत्रच मारायचं नाहीये तर आपण आपल्या हिशोबानं तुमच्या अनुभवानुसार ते ठरवायचं आहे की मला टाटा बहार मारायचं आहे की ताबोली मारायचं आहे पण जर तुमची फ्लावरिंग स्टेज पुढे निघून गेली असेल तर विनाकारण हा खर्च करत बसू नका उन्हाळी सोयाबीन तसं आपण प्रायोगिक तत्वावर घेतलेलं आहे यावर्षी आपल्याला अनुभव येते आणि शेतकऱ्यांना विनंती आहे की यावर्षी तुम्ही तुमचं नियोजन हुकलं म्हणून तुम्ही पुढच्या वर्षी पेरूच नका असं नाहीये आपल्याला थोडा अभ्यास करत अनुभव घेत समोर जायचंय आणि आपण ने मी नेहमी सांगत असतो की आपण आपला कृषी विभाग आपल्याला सोयाबीन बीजोत्पादन सांगतो तर आपल्याला बीजोत्पादनाकडून उत्पादनाकडे जायचंय आपल्याला उन्हाळी सुद्धा आठ ते दहा बारा क्विंटल पर्यंत उत्पादन आपल्या सोयाबीनचं घेऊन जायचंय त्याबद्दल आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेट देतच राहू पण अशा प्रकारचं आपल्याला आपल्या फवारण्याचं नियोजन करायचं आहे माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेल बेलायकन दाबा इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटरला सुद्धा आम्हाला फॉलो करा तुरता थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद